सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे राची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज अठरावा भाग मीरा आपल्या मैत्रिणीसोबत नदीकिनारी पोहोचली त्यांचा मेणा नदीकिनारी थांबला दोघी मेण्यातून उतरल्या मंदिराचे काही पुरोहित त्यांना पाहताच मंदिरात घेऊन जाण्यासाठी पुढे आले ते नदी किनाऱ्यालगत असलेल्या मंदिराची वाट चालू लागले किनाऱ्यावरील वाळूत संथ पावले टाकीत मीरा चालत होती नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना गर्द वनराईने वेढलं होतं वायुलहरींसोबत तिच्या प्रवाहाचा खळाळणारा नाद मोहून टाकीत होता ती खळखळ संथ पण तेवढीच अगतिक कुठेतरी पोहोचण्याची ओढ त्या प्रवाहामध्ये होती त्या सागरालाच भेटण्याची ती ओढ काही भाविक त्या प्रवाहात उभे राहून मावळतीच्या सूर्यास अर्घ्य देत होते तर बाळगोपाळ त्या प्रवाहात स्वतःला झोकून मनसोक्त डुंबत होते मिरेला ते पाहून आपणही त्या प्रवाहात उडी मारावी आणि डुंबून राहावं असा विचार स्पर्शून गेला कुठून येत असेल ही नदी एकदा तरी त्या प्रवाहाचा मागोवा घेत तिच्या उगमापर्यंत जावं असं तिला नेहमीच वाटायचं मात्र दुदासांनी केलेल्या सूचना आठवून ती पुरोहितांच्या मागून मंदिराकडे चालत राहिली काठावरचं महादेवाचं विस्तीर्ण भव्य मंदिर एक एक पायरीत चढत जवळ येत होते थोड्याच वेळात मंदिरात सायंकाळचा घंटा नाद सुरू झाला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पुरोहितांकर्वी तिने महादेवाची यथोचित पूजा केली त्याची प्रार्थना केली पूजाविधी होताच त्या बाहेर आल्या ललितेने अंगरक्षकांना काही सूचना दिल्या मिरेची जबाबदारी तिच्यावरच होती मग त्या दोघी नदी किनाऱ्यावरील गर्दी थोडं दूर एका भव्य पाषाणावर येऊन बसल्या किनाऱ्यावरील ते नदीचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेऊ लागल्या दूरवर किनाऱ्याच्या क्षितिजावर सूर्य मावळत होता त्याची सोनेरी या भा त्या मंद लाटेवर पसरली होती त्या सोनेरी तेजातून झेपावत असंख्य रानपाखरं समूहाने परतीच्या मार्गाने उडत जात होती नदीपात्रातून गाई वासरं आपल्या गळ्यातील घंटेची किलकिल करीत जलपान करून तृप्त होऊन परतत होती ते चैतन्यमयी दृश्य पाहून क्षणिक पुन्हा तिच्या आठवणीतील यमुना तिरीच ती जाऊन आली आणि तिच्या कानाची तिला तीव्रतेने आठवण आली त्याच्या मुरलीची सुरावट कानी झंकारून गेली ललितेने पुन्हा हरवलेल्या मेरेचा हात धरून तिला सावध केलं दोघींनी मग मनमोकळ्या गप्पा मारल्या मेरेला खूप प्रसन्न वाटत होतं हसणं खिदळणं चालू होतं दोघींनाही नदीमध्ये उतरून तिच्या सात्विक जलात पाय बुडवण्याचा मोह अनावर झाला होता मात्र त्यांनी स्वतःला आवरलं कितीही झालं तरी मिरेस राजकन्येची बंधनं पाळावी लागणारच होती तेवढ्यात मिरेचं लक्ष किनाऱ्या पलीकडे दूरवर दिसणाऱ्या एका अग्निज्वालेकडे वेधलं गेलं तिने ललितेला त्याबद्दल विचारलं तिनं ते पाहताच त्या अग्निज्वालेस तिथूनच नमस्कार केला तसा मीरेनेही तिच्या मागून नमस्कार केला लाडो ती एक चिता पेटवली आहे बहुदा कुणाचा मृत्यू झाला असावा दुरूनच तिनं पाहिलं की त्या चितेभोवती काही नातेवाईक गर्दी करून बसले होते मूकपणे सोपस्कार करीत होते त्या बाजूस जवळच घोंगटामध्ये आपलं मुख झाकलेल्या अनेक स्त्रियांचा मेळाच बसला होता त्या मेळ्यातून अस्पष्ट रडण्याचा आवाज येत होता लाल रंगाची साडी नेसलेली एक स्त्री हुंदके देताना दिसत होती विवाह समयी करावा तसा पूर्ण शृंगार तिने केला होता त्या मेळ्यातील एक एक स्त्री उठून तिला समजावताना दिसत होती मीरा ललितेकडे पाहून काही विचारणार हे जाणून ललितानेच तिला तिथून उठवलं लाडू तिने साज होत आहे आपल्याला परतायला हवं हो। तिने अंगरक्षकांना सूचना दिल्या आणि मीरेचा हात धरून ती मेण्याच्या दिशेने लगबगीने चालू लागली मीरा निमोटपणे तिच्यासोबत चालली होती घाईतच तिने मीरेला मेण्यात बसवलं मागून स्वतः बसली मेणा राजमहालाच्या दिशेने निघाला न राहून मीरेने विचारलंच ललिता तिथे कुणाचा मृत्यू झाला असताना देखील त्या स्त्रीचा शृंगार का केला होता ग लाडू त्या स्त्रीचा शृंगार केला होता कारण तिच्या पतीचं निधन झालं होतं म्हणून आपल्या समाजातील प्रथेनुसार त्या स्त्रीला विवाहितेपणे विवाहितेप्रमाणे शृंगार करून जिवंतपणे आपल्या पतीच्या मागून त्या चितेवर सती जावं लागणार आहे ललितेचा आवाज कंपित झाला होता ती तशीच पुढे सांगू लागली विवाहानंतर पतीचा मृत्यू आधी झाला तर प्रत्येक स्त्रीला सती जावं लागतं आणि लाडो राजपुतानामध्ये सगळ्याच मुलींचे विवाह बालवयात होतात त्यांचे पती त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे असतात त्यामुळेच अशी वेळ इथल्या अनेक स्त्रियांवर येतेच कदाचित एक दिवस माझ्यावरही आपल्या पती मागून चितेवर सती जाण्याची वेळ येईल असं अभद्र काय बोलायचं ललिता मीरा तिची समजूत काढत म्हणाली मात्र आज पहिलेल्या आज पाहिलेल्या घटनेने काळजात खोलवर काहीतरी रुतलं होतं ललितेने विषय संपवला परतीच्या मार्गात दोघीही मौन होत्या मनाच्या पटलावर पुन्हा मध्ये प्रश्नांचं वादळ उठलं होतं त्या वादळातच त्या दोघी महालात पोहोचल्या मेण्यातून उतरून त्या दोघी तिच्या कक्षात कधी गेल्या त्यांनाच कळलं नाही ललिता तशी मूकपणे मीरेचा निरोप घेऊन गेली मीरा थेट कक्षातील कृष्णकुंजात तिच्या कान्हाच्या मंदिराकडे आली तिने गोविंदाकडे कटाक्ष टाकला नेहमीप्रमाणेच तो स्मित करीत होता विविध रंगी ढगांची उधळण होऊनही मागे आकाश जसं निळं निरभ्र असतं तसेच त्याचे निरागस हसणे निरागस स्मित मीराला दिसत होते मीरा तशीच त्या कानाच्या स्मूर्तीसमोर जाऊन बसली त्याच्या मत्स्य नेत्रात खोलवर पाहत बसली मग ती त्याचा शृंगार करू लागली चंदन उगाळून तो लेप तिने त्याच्या मस्तकावर लावला कंठी पुष्पहार लेवून त्याची धुपारती करू लागली त्याच्या नेत्रात पाहात त्याच्याशीच बोलू लागली तुझ्या गोकुळात आणि वृंदावनात तर तुझे सारे गोप गोपी तुझ्यासाठी एक समानच होते कोणी लहान नाही कोणी मोठा नाही ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत गोधनाचं पालन हाच एक धर्म होता आणि गोमाता हेच तुमचं धन होतं तुझ्या रासलीलेमध्ये सगळेच सहभागी होत होते आणि कुणासाठी भेदभाव नव्हता रमलेल्या गोपगोपिका मुक्त होत्या त्यांना ना समाजाचं भय होतं ना त्यांच्या मुखास लपवणारा घोंगट तुझ्यासाठी ती सारी एकाच मायेची लेकरं होती आभाळातील मुक्त चांदण्यांसारखी फेर धरून ती लेकरं तुझ्या भोवती नृत्य करीत होती मग मला सांग सत्य काय आहे तुझे ते वृंदावनातील जग की आज मी जे पाहिलं ते जग वेद पुराणात ग्रंथशास्त्रांचं अध्ययन करताना आचार्यांनी सांगितलेल्या गार्गी मैत्री या विदुषी स्त्रिया कुठे आणि स्वतःचं स्वातंत्र्य हरवलेल्या पतीमागून सती जाणाऱ्या आजच्या स्त्रिया कुठे आपल्या पौरुषाचा अभिमान असणारे समरांगणात लढून येतात मातृभूमीचं रक्षण करतात मात्र हेच पुरुष आपल्या पत्नीस दुष्ट रूढींच्या बंधनात अडकवून ठेवतात तुझ्याजवळ असा द्वैभाव कधीच नव्हता मुक्तीचा अधिकार तू दोघांनाही दिलास मग या जगात हा भेद का मीरा बोलत होती हृदयात खोलवर झालेल्या जखमेतून निघालेले वाघबाण थेट गोविंदाच्या दिशेने सुटत होते तू गीतेमध्ये जो प्रेमयोग सांगून गेलास तोच विसरले आहेच सारे जगाच्या कल्याणासाठी तू महाभारत घडवलंस अधर्माचा नाश करण्यासाठी अखंड आर्यावर्तास तू लढवलंस धर्माचा विजय घडवून आणलास आज हेच त्यांचे वंशज आपल्या स्वार्थासाठी लढत आहेत रक्तपात करीत आहेत ते तुझ्या प्रेमाची शिकवण कधीच विसरून गेले आहेत आणि हे सारं तू उघड्या डोळ्यांनी पाहत आहेस कसं पाहू शकतोस तू हे तू सर्व चराचरात भरून राहिला आहेस तु नुस्ता, नुस्ता का तू नुसता नुसता या मूर्तीमध्येच दडून बसलेला आहेस मीरा कानाच्या मूर्तीशी वाद घालत होती जणू काही तो प्रत्यक्ष तिच्या समोरच उभा आहे आणि तिची ही तक्रार ऐकत आहे यदा यदा ही धर्मस्य अचानक मागून आलेल्या आवाजाने मीरा क्षणभर अचंबित झाली तिने मागे वळून पाहिलं तिचे पितामह दुदाजी संथ पावलं टाकीत तिच्याकडे येत होते लाडो तुझा कान्हा नुसता या मूर्तीमध्ये नाही तो सारं विश्व व्यापून राहिलेला आहे त्याने तुझं सगळं बोलणं ऐकलेलं आहे तो नक्की येणार लाडो तो पुन्हा येईल इतिहास साक्ष आहे अंशरूपाने का होईना तो कुणा देही प्रकट होईल पुन्हा प्रेमयोगाचं बीज पेरून तो भक्तीचे मळे फुलविल दादासा तुम्ही ऐकलं सगळं खरंच तो येईल कसा आणि कधी हो लाडो तू कानासोबत बोलताना मी सारं काही ऐकलंय तुझ्या चिंतेपोटी ललितेनं मला आज घडलेल्या साऱ्या घटना कथन केल्या तू आज जे काही पाहिलंस ते मलाही अनेकदा आहे राजाचं कर्तव्य म्हणून मी अनेकदा त्या दुष्ट रूढी संपवण्यास अंमलही केला पण अनेकदा समाजच धर्म शास्त्र यांच्या नावाखाली आपला स्वार्थ जपत असतो आणि या जाचक रूढी परंपरा चालीरीती जोखडासारख्या सगळ्यांवर लादत असतो त्यात भरडली जाते ती स्त्री हीच स्त्री आपली माता भगिनी पत्नी आहे हे मात्र तो विसरून जातो दुदाजी तिच्या मनावरचं दडपण दूर करण्यासाठी तिला समजावू लागले म्हणूनच लाडो मी त्याच्या येण्याची वाट पाहतो आहे त्याच्या बरसण्याचे स्वागत करायला मी आतूर आहे त्याच्या प्रेमात न्हावून जाण्यासाठी मी थांबलो आहे कुणाच्या तरी रूपाने हे कार्य तो नक्की करून घेईल त्याचा संदेश देण्यासाठी आपलं अखंड आयुष्य वेचलेलं या भूमीत जन्मलेले संत साधू त्याची साक्ष आहे मात्र तो कोणाची निवड करतो हे त्याचं त्यालाच ठाऊक थोडेसे थांबत ते तिच्याजवळ जात म्हणाले लाडो कदाचित कदाचित तो तुझीही निवड करू शकतो दुधाजींचे शब्द मंत्रासारखे मिरेच्या कानात घुमत राहिले स्त्री मुक्ती सती प्रेम भक्ती रास कान्हा गोविंद गोविंद तिच्या कानात शब्द घुमत राहिले मग मनाशी एक संकल्प करून तिनं आपले नेत्र अलगद मिटून घेतले मंदिरासमोर सुरेल सूर उमटले नयनी वसेतू तू नंदलाला नंदलाला नंदलाला, नंदलाला। कृष्ण मुरारी गोपाला नयनी वसेतू मोहक मुखते सावळे रूपते अधरावरती मुरली विराजे कंठी वैजयंती माला, नयनी वसे तू नंदलाला एका निस्सीम ज्योतीप्रमाणे तिची चर्या शांत आणि तेजस्वी दिसू लागली दुदाजींनी डोळे मिटून हात जोडले आणि सारे कुंज कृष्णमय झाले श्रोते हो याच भावावस्थेत आपणही काही काळ राहू त्यासाठी थोडा विराम घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद